नमस्कार, श्री साई केबल टीव्ही नेटवर्कच्या S7 न्यूज मध्ये मी हनुमंत भोसले. आज होळी. होळी या सणाच्या आमच्या सर्व प्रेक्षकांना S7च्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. आज रविवार, पाहुयात आज दिवसभराच्या ताज्या घडामोडी. प्रथम मुख्य हेडलाईन्स. केज व धारूर शहरात होळीचा सण उत्साहात साजरा, घरोघरी पेटवल्या होळी. साळेगाव इथं LIC केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. धारूरच्या मनोज घवाणेची राज्यस्तरीय क्रीडा प्रबोधिनीसाठी निवड. धारूर इथं डॉक्टर जगदीश हिरेमठ यांच्या व्याख्यानाला उदंड प्रतिसाद. आणि धारूर तालुक्यातील जायभायवाडी इथं होळी दिवशी महिलांनी केला गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. वाईटांच्या दहनाचं प्रतीक असणाऱ्या होळी सणाचं आज केज व धारूर शहरात ठिकठिकाणी होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, अंधश्रद्धा व आळस यांचं दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि शांती नांदो अशा शुभेच्छा नागरिकांनी एकमेकाला दिल्या. यावेळी सार्वजनिक ठिकाणीही होळी पेटून होळी सण साजरा करण्यात आला. सोशल मीडियावरही होळी सणानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. पाहुयात या होळीची केज शहरातील काही दृश्य. पाहूया दुसरी बातमी LIC सामाजिक उपक्रमाची. साळेगाव इथं LIC वतीनं शालेय विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. LIC बीड जिल्हा व्यवस्थापक गणेश आवटी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात येथील केंद्रीय प्राथमिक शाळा आणि जिल्हा परिषद उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शालेय समितीचे अध्यक्ष गोरोबा इंगळे, माजी सरपंच सय्यद नूर, ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी, बाळासाहेब बचुटे, जय जोगदंड, अक्षय जोगदंड तसेच विमा प्रतिनिधी शहाजी देशमुख व दत्तात्रय जाधव हे उपस्थित होते. पाहूया पुढील बातमी खेळाची. धारूरच्या शारदा इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी मनोज लव गव्हाणे याची राज्यस्तरीय क्रीडा प्रबोधिनी पुणे यासाठी निवड झाली आहे. देशासाठी उत्कृष्ट खेळाडू तयार करण्यासाठी या क्रीडा प्रबोधिनीच्या वतीनं तालुका व जिल्हास्तरावर खेळाडूंचा शोध घेतला जातो. यातूनच पुढे राज्य व देशासाठी योगदान देणारे खेळाडू घडतात. मनोज गव्हाणे हा लहानपणापासूनच खेळात रुची असलेला विद्यार्थी असून तो धारूर येथील हुतात्मा पापासिंह विद्यालयाचे क्रीडा शिक्षक लहू गव्हाणे यांचा मुलगा आहे. मनोजच्या या निवडीबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होऊ लागले. पाहूया पुढील बातमी व्याख्यानाची. माणसाचे हृदय प्रत्यारोपण करणं हे सोपं काम आहे, परंतु त्याचं हृदय परिवर्तन करणं अवघड असल्याचं मत जगप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर जगदीश हिरेमठ यांनी व्यक्त केलंय. धारूरच्या नगरेश्वर मंदिरात रोटरी क्लब ऑफ धारूर आणि डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केलंय. माणसाच्या शरीरात हृदय हा अद्भुत पंप आहे व तो बिघडला की प्रश्न निर्माण होतात, त्यालाच हृदयरोग असं म्हणतात असंही त्यांनी सांगितलं. त्याची काळजी घेण्यासाठी मनस्वास्थ्य टिकून ठेवलं पाहिजे असा सल्लाही डॉक्टर हिरेमठ यांनी दिलाय. या व्याख्यानासाठी धारूरचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूपसिंह हजारी, तहसीलदार राजाभाऊ कदम, रोटरीचे उपप्रांतपाल संजय देवडा, डॉक्टर नवनाथ घुगे, डॉक्टर गोकुळ सिंगारे तसेच धारूर रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर तुकाराम मुंडे, केज रोटरीच्या अध्यक्षा सीता बनसोड, धारूरचे सचिव रोटरी अमोल गुळवे आणि डॉक्टर शिवकांत तिडके यांची उपस्थिती होती. आणि बातमी एका अनोख्या होळीची. धारूर तालुक्यातील जायभायवाडी येथील महिलांनी आपलं गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प केलाय. होळीच्या दिवशी दारूच्या बाटल्यांची व गुटखा तंबाखू यांची होळी करून गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आलाय. यावेळी सर्व गावकऱ्यांनी व्यसनमुक्तीची शपथही घेतली आहे.
S7 न्यूजचं बातमीपत्र पाहण्यासाठी आता आपण आम्हाला यूट्यूबवरही फॉलो करू शकता. यूट्यूबवर S7 न्यूज केज याच्या लिंकवर आपण क्लिक करून आपण आमचं बातमीपत्र पाहू शकाल. या बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं. आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा S7 न्यूज. आता दररोज न चुकता रात्री 9:10 आणि याच बातमीपत्राचं पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 आणि पुन्हा दुपारी 2:00. आपलं घरचा हक्काचं चॅनल न्यूजवर आपण पाहत राहा S7 न्यूज. तोपर्यंत नमस्कार.